नमस्कार, माझं नाव मधुसूदन पाटील आहे आणि तुम्ही अजंटा लेणींमध्ये पोहोचलेले आहे. अजंटाचा जो कार्यकाळ आहे तो 2nd century BC to 7th century AD आहे आणि 8व्या 9व्या शतकानंतर अजंट्याच्या लेण्या ज्या आहेत त्या पूर्णपणे ज्या आहेत त्या लोकांच्या विस्मरणात गेल्या, कारण की आपल्या इकडचा बुद्धिस्ट धर्मच संपून गेला आणि टील 1819 पर्यंत अजंट्याच्या विषयी कोणालाच माहीत नव्हतं. 1819 मध्ये पहिल्यांदा इथं ब्रिटिश कर्नल जॉन स्मिथ आलेला आहे शिकार करण्यासाठी, कारण की हा पूर्ण जो होता जंगल होतं आणि या जंगलामध्ये त्या काळामध्ये खूप सारे वाघ होते. वाघ जे येते सकाळी आणि संध्याकाळी अजंट्याच्या लेणीसमोर जे येते, वाघोर नावाची नदी आहे, हे नाव जे येते वाघावरून येतं, तिथं पाणी पिण्यासाठी यायचे. तर त्याच्यातल्या एका वाघाने जे आहे ते नदी क्रॉस करून लेणी नंबर 10 मध्ये प्रवेश केला आणि त्यांनी लेणी नंबर 10 आर्च बघितला. का त्याचा आर्च बघितला? कारण की कम्पेअर टू दी अदर केव्ह लेणी नंबर 10 जी आहे ती सगळ्यात उंच आहे. बाकीच्या लेण्या ज्या होत्या काळाच्या ओघामध्ये ज्या आहेत त्या दबलेल्या होत्या. तिथं समोर जे आहे ते माती पडलेली होती, तिथं झाडं उगवलेले होते. तर 10 नंबर उंच असल्यामुळं तिची हाईट 45 फूट आहे. त्यांनी त्याची कमान बघितली आणि त्यांच्या लक्षात आलं की इथं काहीतरी मानवद्वारा निर्मित स्ट्रक्चर आहे. ते आले, त्यांनी ती लेणी साफ केली आणि हा रिपोर्ट त्यांनी रॉयल ॲसेटिक सोसायटी लंडनला पाठवला. त्यांनी एक्सपर्ट पर्सन पाठवले, त्यांनी ह्या सगळ्या लेण्या साफ केल्या आणि त्यांनी इंटरनॅशनल डिक्लेअर केलं की त्यांना युनिक रॉकेट केव्ज मिळालेले आहे ज्याच्या आतमध्ये पेंटिंग आहे. आणि या लेण्यांना काही नाव नव्हतं, पण इथून 7 किलोमीटर अंतरावरती अजंटा नावाचं गाव होतं. तर लोक एकमेकाला विचारायचे कुठं चालले, तर ते सांगायचे अजंट्याला. त्याच्यामुळं नंतरच्या काळामध्ये या लेण्यांना अजंट्याच्या लेण्या म्हटलं गेलेलं आहे. आणि ह्या लेण्यांच्या बाबतीमध्ये खूप साऱ्या ज्या आहेत त्या चमत्कारिक घटना घडलेल्या आहेत. त्याच्यामध्ये मराठीमध्ये तुम्ही अजंटा पिक्चर बघितला असेल, ज्याच्यामध्ये नादो महानोर त्यांचं योगदान फार मोठ्या प्रमाणात आहे. त्यांनी त्या म्हणजे अजंटा त्यांच्याच पुस्तकावरून चित्रपटाची कथा घेतलेली. त्या कथेचा विषय जो आहे तो रॉबर्ट आणि पारो आहे. रॉबर्ट हा चित्रकार होता, तो इथं आलेला होता अजंटाचे चित्र कॉपी करण्यासाठी. आणि कॉपी करताना त्याला जी आहे ती एक मुलगी जी आहे ती मदत करत होती आणि त्या मुलीचं नाव पारो आहे. आणि मदत करता करता हे दोघं एकमेकाच्या प्रेमात पडलेले आणि प्रेमात पडल्यानंतर इथल्या लोकांना ती प्रेम कहाणी, तुम्हाला माहीत आहे त्या काळातला आपला समाज, तर प्रेम कहाणी जी समाज मान्य नव्हती. तर अशा वदंत आहे की एकतर त्यांना जे म्हणजे पारो हिला मारलं गेलेलं आहे आणि मारलं गेल्यानंतर जे तर हा रॉबर्टला दुःख झालेलं आहे आणि त्यांनी याची समाधी बनवलेली. ती समाधी तुम्हाला अजंटा गाव जिथं पोलीस स्टेशन आहे त्याच्यासमोर बघायला मिळते. इपारोची त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलेली मेमरी ऑफ रॉबर्ट म्हणूनसा आणि त्याची समाधी तुम्हाला जे ते भुसावळमध्ये बघायला मिळते. अशा आहे त्याच्याबद्दल जे आहे त्या गोष्टी आहे. त्याचबरोबर अजंटा ज्याला असं म्हटलं जातं की काहीच कोणाला काही नाही समजलं, ज्याला कोणी जाणत नाही ते म्हणजे अजंटा. पण अजंटाबद्दल जे आहे ते इथं आल्यानंतरच तुम्ही अजंटाला जाणू शकता आणि तिथली जी ऊर्जा आहे तिला ते तुम्ही जे ऑब्झर्व करू शकता. तर जरूर या अजंट्यामध्ये. आणि अजंट्याला तुम्हाला यायचं आहे तर 2 मार्गांनी तुम्ही येऊ शकता. एक म्हणजे औरंगाबाद, ज्याला आज छत्रपती संभाजीनगर म्हटलं जातं ते, आणि दुसरं जळगाव. औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगरपासून अजंट्याच्या लेण्यांचं जे अंतर आहे ते 100 किलोमीटर आहे. आणि तुम्ही इथं जे ते प्रायव्हेट टॅक्सी, कॅब आणि स्टेट ट्रान्सपोर्ट याच्यामार्फत येऊ शकता. तुम्ही अजंटा गाव नाही सांगायचं आहे, तुम्ही अजंटा लेणी सांगायचं आहे. जळगाववरून तुम्हाला यायचं आहे तर जळगावपासून अजंटाचं अंतर, अजंटा लेणीचं अंतर जे ते 55 किलोमीटर आहे. पुन्हा इथं टॅक्सी, त्याचबरोबर कॅब आणि ST अवेलेबल आहे. आल्यानंतर पुन्हा जे ते अजंटा लेणी सांगू शकता. इथं उतरल्यानंतर तुम्हाला चालत येणं आहे, तिथं गव्हर्नमेंटच्या बसेस आहे. त्या गव्हर्नमेंटच्या बसेसमधून तुम्हाला अजंट्याच्या लेणीजवळ यायचं आहे आणि अजंट्याच्या लेणीजवळ पोचल्यानंतर तिथं आजच्या ह्याच्यामध्ये जे भारतीय पुरातत्व विभागाच्या ताब्यात ह्या लेण्या आहे तिथं तुम्हाला जे ते एंट्री तिकीट काढायचं आहे. तर भारतीय पुरुष असले आणि त्यांना 40 रुपये तिकीट आहे. जर तुम्ही ऑनलाईन जर तिकीट काढत असलात, ऑनलाईनचा जो नंबर आहे SI.PayUMoney.com त्याच्यावरती तुम्हाला हे तिकीट जे आहे ते 35 रुपयात मिळेल. आणि तुम्हाला याच्यातून आणि अजंटा लेणीला यायचं आहे तर सोमवार सोडून तुम्ही बाकीच्या दिवशी येऊ शकता, कारण की सोमवारी याला जे आहे ते विकली ऑफ असते. त्या काळामध्ये इथं जे आहे ते केमिकल ट्रीटमेंट केल्या जातात, त्याचबरोबर जे आहे पेस्ट कंट्रोल केलं जातं. तर तुम्हाला यायचं आहे तर सोमवार सोडून तुम्ही जे आहे ते बाकीच्या दिवशी. आणि अजंटा लेणीचा जो टाईम आहे तो 9 वाजेपासून तर 5:30 वाजेपर्यंत आहे. आणि तुम्ही याच्यामध्ये महत्त्वाच्या लेण्या कोणत्या बघायच्या आहेत, 1 नंबर 2 नंबर, त्याचबरोबर जे ते 9 10 16 17 19 26 ह्या महत्त्वाच्या लेण्या आहे. बाकीच्या लेण्यांमध्ये तुम्ही येताना जे थोडा वेळ घालू शकता, कारण की एनर्जी तुमची जी आहे ती अगोदर जे आहे ते महत्त्वाच्या लेणींमध्ये टाका. नंतरच्या ह्याच्यामध्ये तुम्ही हळूहळू जे आहे ते ज्यावेळेस तुम्ही परत येणार, याला जाण्यासाठी 2 मार्ग आहे. 1 8 नंबरच्या जवळचा मार्ग आणि दुसरा 1 नंबरच्या जवळचा मार्ग. दुसरा याला मार्ग नाही आहे.
तर धन्यवाद।